फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता सुटली मी. मला लस घेण्यासाठी जायचंय. कोविडची पहिलीच आहे, माझा पहिलाच डोस आहे हा. 12 नंतर बंद होऊन जात म्हणून लवकर जायचंय. गव्हर्नमेंट मध्येच जायचंय. गव्हर्नमेंट मध्ये भेटते आमच्याकडे लस. आता उठलो आम्ही सगळे. माऊ, काय वेळापणा चालू आहे तुझा? हा का ग, काय वेळापणा चालू आहे? बघ माऊचा काय वेळापणा चालू, मी दाखवते. पॅन्ट घातलीये, परत त्याच्या वरात परत अजून स्कर्ट घालते. तिला म्हणते मी आंघोळ करायची म्हणून. ते उडून कशाला राहिली? नाही, टी शर्ट खाली कर ना. मग ते खाली केलं. ए चल ब्रश करू चल. हा चला, तर मी आता फ्रेश होते, त्यानंतर भेटते मी तुम्हाला. तुली भेट आली लक्ष्मी, 10 रुपये भाडं कस तिकून जाण, तिकून 10 रुपये भाडं घाली सुन. चालेल माझी लहान पोरगी आहे घरी, मी जाते बिस्किट खाऊन घेईन, पाणी पिऊन घे. चालेल दादा, तुला उपकार म्हणे नातले काय लय जाय ना बाई, काय घेते? नको नको, काहीच नको, घेऊन देऊ. चल मी येते मग आता. हा तू जाय हळूहळू. हा त्या आजी भेटल्या होत्या मला दवाखान्यात, लस घेण्यासाठी आलेल्या होत्या, त्या लसीकरणला आलेल्या होत्या. तर त्यांना दवाखान्यातलं काहीच माहिती नव्हतं. मग मी त्यांना म्हणे तुझ्या हाताने मला लस घेऊन दे म्हणून. सुना आहेत, त्यांच्या मुलं पण आहेत, पण त्यांच्यासोबत कोणीच आलेलं नव्हतं. इथंच खेडेगावात राहतात त्या. तर त्या म्हणत होत्या की तुला भेटायला कधी येऊ म्हणून. त्यांना असं वाटलं की मी सरकारी दवाखान्यातच काम करते असं. त्यांना बिस्किट आणि पाण्याची बॉटल दिली मी, कारण इथून 3 वाजता गाडी त्यांना आणि आता 11 वाजले. तर 3 वाजेपर्यंत म्हणजे 4 तासानंतर लस ही 4 तासानंतर आपल्या शरीरावर काम करते. तर तोपर्यंत जर ते आधीला चक्कर वगैरे आले तर मग करून काही खाल्लेलं नव्हतं त्यांनी, म्हणून म्हटलं त्यांना बिस्किट आणि पाण्याची बॉटल देऊन देऊ असं. त्या म्हणत होत्या की तुझा मला ऍड्रेस देऊन टाक, आमच्या शेतातलं काही निघालं तर तुला घेऊन येते म्हणून. म्हटलं नको आजी, तुम्ही तुमचा जीव सांभाळा, मला काहीच नकोय बाकी. छान वाटतं म्हाताऱ्या माणसांची मदत केल्यावर. त्या म्हटलं की मला देव माणूस भेटलाय म्हणून. तरुण पिढी ही म्हाताऱ्याची मदत करायला हवी. पहिलीच लस होती त्यांच्या गावाकडे आलेली होती लस, पण त्यांनी घेतली नाही, तेव्हा त्यांना बरं नव्हतं. आता मी चालली क्लास मध्ये. तुझ्याला सांगून दिलं की माझा टिफिन घेऊन ये म्हणून तिथून. माऊचा पण क्लास सुटला असेल तर ते येतील, आणि परत इकडनं रिटर्न घरी जाण्यापेक्षा मग इथून डायरेक्टली मी क्लास मध्येच जाते. त्या दोघं येऊन जातील. तर बाय, मी तुम्हाला भेटते डायरेक्ट क्लास मध्ये. Thank you.
मी क्लास मध्ये कोणीच नाही आलेलं, आज मी पहिले आली. आज कोणीच आलं नाही, आज रोज मी उशीर आहे आणि आज मी पहिले आली. लस घ्यायला गेली होती हा गव्हर्नमेंट मध्ये, घेतली मग डायरेक्ट इकडेच आली ना. मग घरी जाण्यापेक्षा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तर पुन्हा भेटू आपण एक नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.